नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं अभिनव नवभारत इन्स्टिट्यूटमध्ये। तर आत्ताच 25 मे 2021 रोजी आज संध्याकाळी एक अपडेट आलेला आहे एमपीएससीचा, की जे काही शारीरिक चाचणी संदर्भातील PSIचे जे गुण होते त्या गुणांमध्ये थोडासा बदल झालेला आहे मुलींच्या बाबतीत। आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण असा मोठा बदल झालेला आहे की शारीरिक चाचणीचे जे गुण आहेत ते फक्त इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय केलेले आहेत आता। तर ते किती, पहिल्यांदा 50% होते। मीच त्याविषयीच एक 4-5 दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये मी तुम्हाला वारंवार त्या ठिकाणी अंडरलाईन करून सांगितलं होतं की शारीरिक चाचणीच्या गुणांमध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे, ठीक आहे। तर त्या पद्धतीने एक 4 दिवसही झाले नाही त्या व्हिडिओला तो पडून, त्याच्यानंतर हा एक नवीन अपडेट आलेला आहे या ठिकाणी, ठीक आहे। तर काय आहे बदल, तर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला समजेल की शारीरिक चाचणीचे जे गुण आहे त्यांची अर्हता जी आहे ती 60% म्हणजे 60% गुण मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक केलेले आहेत। यापूर्वी 50% होते, परंतु अंतिम उत्तर तालिकेमध्ये शारीरिक चाचणीचे गुण आता पकडले जाणार नाहीत। हा पहिला बदल, सर्वात मोठा बदल आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर मुलींच्या जे काही शारीरिक चाचणी होती त्याच्यामध्ये देखील मोठा बदल झालेला आहे। काय बदल झालेला आहे, तर गोळाफेक जो आहे तो आहे तसाच आहे, 4 किलो वजनाचा, कमाल 20 गुणांसाठी। आणि धावण्याची जी त्यांची स्पर्धा होती ती पहिल्यांदा 200 मीटरसाठी होती, 40 गुणांसाठी 200 मीटर धावायचं होतं, ते आता त्यांना 400 मीटर केलेलं आहे आणि कमाल गुण त्याचे 50 केलेले आहेत, ठीक आहे। आणि शेवटचं जे होतं त्या ठिकाणी त्यांना 3 किलोमीटर चालणं होतं, परंतु आता ते काय केलेलं आहे, ते रद्द करून त्या ठिकाणी लांबुडी टाकलेली आहे, ठीक आहे। 30 गुणांसाठी लांबुडी मुलींसाठी टाकलेली आहे। तर जे काही पुरुष उमेदवारांकरिता जी काही शारीरिक चाचणी आहे त्याचे गुण आहे तसेच आहेत, परंतु ते आता फक्त इंटरव्ह्यूला क्वालिफाय होण्यासाठीच आवश्यक आहे, ठीक आहे। म्हणजे 60 मार्क जर तुम्हाला पडले आता 100 पैकी जे काही आपल्याला शारीरिक चाचणी आहे त्याच्यामध्ये PSIची मुख्य परीक्षा झाल्यानंतर, तर फक्त इंटरव्ह्यूला क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला 60 मार्क पाडायचे आहेत। विशेष म्हणजे तुम्ही 80 जरी पाडले, 90 जरी पाडले, आता फिजिकलला किती जरी पाडले 60च्या पुढे, तर तुमच्या अंतिम गुण जे आहेत शारीरिक चाचणीचे ते तुमच्या फायनल मेरिटमध्ये पकडले जाणार नाहीत। मग आता कशाचे गुण पकडले जातील, तर पूर्व परीक्षेचे तर पहिल्यापासूनच पकडले जात नाही, आपल्याला माहिती आहे। पूर्व परीक्षा जी आहे ती फक्त क्वालिफाय एक्झाम आहे, कशासाठी, चाळणी परीक्षा आहे मेन परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी। आता PSIच्या अंतिम उत्तर तालिकेमध्ये फक्त 400 गुणांची मुख्य परीक्षा, तिचे गुण आणि इंटरव्ह्यूचे 40 गुण जे काही आहेत ते जे दिलेले आहेत त्याची म्हणजे एकूण 440 गुणांची आपली आता जी होणार आहे ती एक्झाम होणार आहे, ठीक आहे। आणि हे जे आहे पात्रतेसाठी 100 गुण आपल्याला आवश्यक, 100 पैकी 60 गुण आपल्याला आवश्यक आहे मुलाखतीस पात्र होण्यासाठी शारीरिक चाचणीमध्ये, लक्षात आलं। चला आता अजून एक बदल झालेला आहे सर्वात महत्त्वपूर्ण, तो म्हणजे शारीरिक चाचणीतील एकूण गुणांची बेरीज आता जर अपूर्णांकामध्ये जर असेल तर ती अपूर्णांकातच राहणार आहे। म्हणजे काय, ह्याच्यापूर्वी आपला जर गोळा 7 मीटर गोळा जर गेला, ठीक आहे, आता नेमका 7च्या रेषेवर जो गोळा आपला पडला तर आपला मार्क किती पडत होते, 12.5 चे 13 केले जायचे, बरोबर ना, 12.5 मार्क पडायचे आणि त्याच्यानंतर ते 13 केले जायचे, बरोबर की नाही, 7 ते 7.5 च्या दरम्यान गोळा पडल्यानंतर। मित्रांनो आता 15 पैकी 15 पाठावं लागणार आहे तुम्हाला, कारण ते 12.5 चे 13 होणार नाही, ते 12.5च राहणार आहे, ठीक आहे। म्हणजेच अपूर्णांक जे आहे ते अपूर्णांकातच ठेवणार आहेत आता, त्याच्यामध्ये अर्धा गुण तुम्हाला फुकटचा आता भेटणार नाही, MPSCने फुकट द्यायचं बंद केलेलं आहे, ठीक आहे। शारीरिक चाचणीचा निकाल आता तयार करण्यात येईल अपूर्णांकातच ठेवून, ठीक आहे, आलं लक्षात। पोलीस उपनिरीक्षक मुख्य स्पर्धा परीक्षेतील चाचणीचे ही जी सुधार मानक आहेत हे आता आपण या ठिकाणी पाहून घेतलेली आहेत। सगळ्यात महत्त्वपूर्ण बदल आता असा हा आजचा झालेला आहे, त्याच्यानुसार आता जर आपण जर त्याचं थोडंसं एक ॲनालिसिस केलं की आता आपल्याला आवश्यक काय आहे, तर ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाची मुख्य परीक्षा 90% आपल्याला त्याच्यावर आता फोकस करावा लागणार आहे। मुख्य परीक्षेतील कायदा विषय ज्याला की सगळ्यात जास्त वेटेज आता तो। तर मित्रांनो आता मुख्य परीक्षा जी आहे त्या मुख्य परीक्षेच्या आपण मार्कचं डिस्ट्रीब्युशन पाहूया, आता आपल्याला कशाला वेटेज द्यायचं जास्त ते आपल्याला पाहिजे, ठीक आहे। आता आपण पाहिलेलं आहे इतिहास, भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता, ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्याचा जवळजवळ आपण 90 मार्कांचा अभ्यास कुठं केला असतो, पूर्वलाच आपला झालेला असतो, ठीक आहे। त्याच्या संदर्भात आता आपली बॅच नवीन चालू झालेली आहे, त्या संदर्भात मी तुम्हाला लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये, ठीक आहे। तर डिस्क्रिप्शनमध्ये जे ॲप आहे ते डाउनलोड करा, म्हणजे तुम्हाला काय होईल, प्रिलियमचा आपला जो 90 मार्कांचा पोर्शन आहे जो मेनला आपल्याला कव्हर करायचा आहे तोही कव्हर होऊन जाईल आणि प्रिलियमची तुमची काय होऊन जाईल, तयारी होऊन जाईल, ठीक आहे। सप्टेंबरमध्ये येणाऱ्या एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे प्रिलियमची, त्या संदर्भात आता आपण मुख्य परीक्षेसंदर्भात पाहूया। मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला एकूण 400 गुण आहेत, बरोबर। 400 गुणांमध्ये PSI कायदा जो आहे ना तो 60 प्रश्न आहेत, त्याचे 120 गुणांसाठी सगळ्यात जास्त वेटेज आहे PSI कायद्याला मित्रांनो, सगळ्यात जास्त वेटेज, ठीक आहे। त्याच्यानंतर आता मराठी व्याकरण आहे, मराठी व्याकरण किती 50 प्रश्न 100 गुणांसाठी आहेत, किती 100 गुणांसाठी 50 प्रश्न आहेत, याला सुद्धा वेटेज आहे, परंतु हा विषय सोपा आहे, आपण वाचल्यानंतर आपल्याला समजेल असा हा विषय, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला कोणाला टेंशन घ्यायचं काही कारण नाहीये. हे 100 प्रश्न, हे 100 गुण जे आहेत 50 मार्काला, ते आपण कव्हर करू शकतो, इझिली होतात ते, त्याच्याबद्दल वाद नाही. आता इंग्लिश सगळ्यात अवघड आणि सगळ्यात डिफिकल्ट सब्जेक्ट मानला जातो लहानपणापासून आपल्यासाठी. तुम्ही मी जे काय आजपर्यंत अडकलोय ना, हे ह्या विषयामुळे आपण इथे अडकलेलो आहे, ठीक आहे, ह्याच्यामुळे आपल्या पोस्ट जातात. त्यामुळे इंग्लिश जो आहे 30 प्रश्न आहेत, 60 मार्काला आहेत. सगळ्यात मेन घटक जो की आपल्याला डायव्हर्ट करू शकतो, म्हणजे आपण काय करू शकतो, आपले सगळं बदलून टाकू शकतो, तो इंग्लिश हा विषय, म्हणजे निर्णायक भूमिका स्पर्धा परीक्षेतली इंग्लिश हा घटक आपला ठरू शकतो पोस्टसाठी, ठीक आहे. त्याच्यामुळे इंग्लिशचे जे 30 प्रश्न आहेत ते 60 मार्काला आहेत या ठिकाणी. आणि संगणकाचे 5 प्रश्न असतात जे 10 गुणांसाठी आहेत, आणि करंट अफेअर असते आपल्याला 10 प्रश्न असतात 20 गुणांसाठी. एकूण जवळजवळ 310 प्रश्न, 310 जे गुण आहेत का, ते आता आपल्याला मुख्य परीक्षेसाठी आवश्यक आहेत. कारण ऑलरेडी आपण जे 90 गुण जे आहेत ते कव्हर केलेले असतात. आपण प्रिलियम मध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना जे घटक आहेत, इतर चालू घडामोडी असतील किंवा चालू घडामोडीचा थोडा एक्स्ट्रा पार्ट आपल्याला करावा लागतो तो, आणि मॅथ रिजनिंग पण त्याच्यामध्ये आहे, गणित बुद्धिमत्ता आपण म्हणतो, ठीक आहे. तर हे सगळं आपण 90 मार्क त्या ठिकाणी कव्हर करतोय. आपल्याला फक्त मुख्य परीक्षेत मेन 310 मार्क कव्हर करायचे आहेत मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचा PSI काढा, तुम्हाला ठळकपणे दिसतोय किती, 60 प्रश्न 120 गुणांसाठी, 60 प्रश्न 120 गुणांसाठी निर्णायक भूमिका. आणि दुसरं जे आहे ते काय आहे, इंग्लिश ग्रामर, अवघड सब्जेक्ट आहे, 30 प्रश्न 60 गुणांसाठी आहेत. त्याच्यामुळे इथं आपल्याला सगळं काही पलटून टाकायचंय, हा निर्णायक भूमिका बजावू शकतो, 2 घटक. आता लक्षात ठेवा मित्रांनो, PSI काढा जर तुम्हाला जर ह्याच्यामध्ये 120 पैकी जवळ तुम्हाला 120 च्या जवळ जायचं जर असेल तर आपले देखील ढवळे सरांची बॅच चालू आहे, ठीक आहे. कायद्याचे लेक्चर चालू आहेत, डिस्क्रिप्शन मध्ये आपण त्याच्या सुद्धा ॲपचं हे दिलेलं आहे, लिंक दिलेली आहे, सगळ्यांनी ते इन्स्टॉल करा आणि आपला कोर्स जो आहे तो जॉईन करा, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंग्लिश ग्रामर. तर मित्रांनो इंग्लिश ग्रामर M.J. शेख सरांना 20 वर्षांचा अनुभव आहे शिकवण्याचा, त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये ते खाली त्याची पण लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथं जाऊन सुद्धा तो कोर्स मिळवू शकता, ठीक आहे. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं जाईल, एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चनवरती जास्त फोकस करतात सर, त्याच्या संदर्भात तुम्हाला त्या ठिकाणीही चांगले गुण त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये मिळू शकतात. बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा बदल आहे केव्हापासून, तर तो 2020च्या ॲडव्हर्टाईजपासून आहे, म्हणजे अजून आपली प्रिलियम देखील झालेली नाहीये, त्या ॲडव्हर्टाईजला हे लागू आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. जी आता येणारी प्रिलियम एक्झाम आहे तिला ही ॲडव्हर्ट म्हणजे तिला हे सगळं काही लागू झालेलं आहे. स्पष्ट उल्लेख आहे या ठिकाणी, अपरोक्त सुधारणा 2020च्या होणाऱ्या स्पर्धा परीक्षांपासून लागू राहतील. चला, इथं पण आपण पाहतोय PSI कायद्याची जी बॅच आहे आणि इंग्लिश ग्रामर जे आहे याला आता आपल्याला प्रिलियमच्या सोबत घेऊनच अभ्यास करावा लागणार आहे मित्रांनो, ठीक आहे. कारण PSIच्या संदर्भात माझा एक्सपिरियन्स मी जर तुम्हाला सांगू कायद्यांच्या संदर्भात, तर 2013-14च्या नंतर जो काही बदल झालेला आहे कायद्यांमध्ये मी स्वतः अभ्यास केलेला आहे. पहिल्यांदा काही कळत नाही कायदे, तुम्ही जर प्रिलियम झाल्यानंतर कायदे वाचायला घ्याल सगळं डोक्यावरून जाईल तुमच्या, काहीच लक्षात नाही येणार तुमच्या. आत्तापासून सुरुवात करा, आजपासून, ठीक आहे. कायदा हा खूप महत्त्वाचा विषय आहे. इंग्रजी सुद्धा सेम आहे, जर कायदा PSI कायदा हा जर मेजॉरिटीमध्ये असेल आणि जर इंग्लिश ग्रामर आपलं जर मायनॉरिटीमध्ये असेल, लक्षात ठेवा, जरी मेजॉरिटीमध्ये असला PSI कायदा त्याला फोकस करायचा असला, मायनॉरिटी सुद्धा आपली काय करू शकते, सत्ता बदल करू शकते. त्यामुळे इंग्लिश ग्रामरवरती सुद्धा आपल्याला भर देणं अपेक्षित आहे. हा महत्त्वाचा घटक सिलेक्शनसाठी सगळ्यात महत्त्वाचा हा आहे इंग्लिश ग्रामर, ठीक आहे. ह्याच्यावर पण आपल्याला फोकस करायचा आहे. तुम्हाला जर कायद्याच्या लगेच जर तुम्हाला आता तयारी सुरुवात करायची असेल, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली, ॲप इन्स्टॉल करा आणि आजच चालू करा, ठीक आहे. ह्या इंग्लिश ग्रामर संदर्भातही आणि PSI कायद्या संदर्भातही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. येणाऱ्या सप्टेंबरच्या महिन्यामध्ये प्रिलियमची एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे, ठीक आहे. तर तुम्हाला हे PSIचा कायदा आणि इंग्लिश ग्रामर संघच चालू ठेवायचं आहे. एकदम जर घेतान तर मग तुम्हाला बर्डन येऊ शकतं नंतर प्रिलियम नंतर, ठीक आहे. थोडा थोडा याचा अभ्यास चालू करायचा आहे. शब्द कानावर पडू द्या तुमच्या, कठीण शब्द असतात. जे काही आपला पुरावा कायदा आहे त्या पुरावा कायद्यामध्ये असे शब्द आहेत की जे तुम्हाला पहिल्यांदाच नवनवीन वाटतील की बाबा हे काय वाचूनही कळत नाही ते, ठीक आहे. त्यासाठी काय करायचं, ढवळे सरांनी जे सोप्या भाषेत सांगितले ते तुम्हाला आत्ताच समजू द्या, म्हणजे पुढे रिव्हिजन होईल तुमची, फक्त काय होईल रिव्हिजन होईल, ठीक आहे. तर मित्रांनो जी काही प्रिलियम आता आपली येणार आहे, कंबाईन एक्झाम जी येणार आहे, तिच्यासाठी आपण एक नवीन इंटिग्रेटेड बॅच चालू केलेली आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे अभिनव नवभारत इन्स्टिट्यूट, ते तुम्ही आत्ताच ॲप इन्स्टॉल करा, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही पूर्वपरीक्षेचा कोर्स आहे तो तुम्हाला घेता येईल. सोबतच तुम्हाला कायद्यांचा ह्याचासुद्धा अभ्यास चालू ठेवायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आयोगाच्या ज्या प्रश्नपत्रिकाची नवीन वेबसाईट आयोगाने आता बघितलेली आपण सगळ्यांनी, ठीक आहे, जे अपडेट केलेली त्याच्यावरती प्रश्नपत्रिका सापडत नाही आहेत. तर तुम्हाला जर 2010पासूनच्या प्रश्नपत्रिका पाहिजे नसतील कंबाईनच्या, सगळ्या काही आपल्या ज्या त्या ॲप वरती फ्रीमध्ये दिलेले आहेत आपण, ठीक आहे. ॲन्सर सहित, फायनल ॲन्सर की सहित त्या ठिकाणी फ्रीमध्ये दिलेले आहेत. आत्ताच ते ॲप इन्स्टॉल करून घ्या आणि त्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करायला सुरुवात करा. मित्रांनो मी हे सगळं काही एवढं तळमळीने तुम्हाला का सांगतोय माहिती आहे का, कारण मी सुद्धा 4 वेळा इंटरव्यू दिलाय, 5 वेळा इंटरव्यूला परत आहे मी आता PSI च्या. मला आहे ना तुम्हाला जो टाइम मी वेस्ट केला ना तो तुमचा टाइम मला वेस्ट घालवायचा नाहीये, ठीक आहे. ज्या छोट्या छोट्या चुका माझ्याकडून झाल्या ते तुमच्याकडून होणं अपेक्षित नाहीये मला, म्हणून साठी मी तुला वेळीच सावध करतोय तुम्हाला की तुम्हाला काय करायचे कायद्यावर पण आत्ताच फोकस करा, कारण नंतर परत त्याच्यामध्ये आपण मागे पडत जातो, काठाव पास होतो, काठाव पासून काही उपयोग नाहीये. थोडंफार तरी आता तर लीडच पाहिजे ना आपल्याला, ठीक आहे. काठाव पास होऊन काही उपयोग नाही, कारण आता फिजिकल पण कट केलेलं आहे, आपल्याला फक्त इंटरव्यू साठी क्वालिफाय झालेले ते. आता जर मी जर हे जर पहिल्यांदा 2013 मध्ये हा जर बदल झाला असता तर मी आतापर्यंत API झालो असतो, ठीक आहे. तर तुमचं ते नुकसान होऊ नये म्हणून साठी ही सगळी तळमळ तुम्हाला सांगतोय मी. तर तुम्ही आता जे काही प्रिलियमची बॅच आपली नवीन चालू होणार आहे ती जॉईन करा. तुमचा मेनचा सुद्धा सिलेबस त्याच्यामध्ये आपण कव्हर करा. 90 मार्क जे तुमचे ते मेन म्हणजे प्रिलियम आणि मेन्स आहे एकत्रच घेणार आहे आपण. जे काही इतिहास भूगोल राज्यघटना वगैरे सब्जेक्ट आहेत जे कंबाईन आहेत दोन्ही परीक्षांना ते आपण इथंच कव्हर करून घेणार आहे, ठीक आहे.